बदललेली कुटुंब व्यवस्था, शारीरिक अडचणी यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा वृद्धाश्रम अथवा केअरटेकर हा एकमेव आधार असतो आणि तसं ते सहज मानलंही जातं. काहीशी रक्कम घेऊन अनेक सेवाभावी संस्था केअरटेकर ज्येष्ठांचा सांभाळ करतात. त्यांचं दैनंदिन जीवन, प्रकृती, चिकित्सा याविषयी ही लोक जागरूक असतात. परंतु या समजाला तडा जाईल अशी घटना नाशिकमध्ये घडली. एखादा चांगला उपक्रम असला तरी त्यात अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव होतो आणि त्या उपक्रमाचा मूळ उद्देशच लयात जातो असा अनुभव नाशिकच्या जयश्री हेमंत शहा या 70 वर्षीय वृद्धेला आला. गंगापूर रोड भागात हे दाम्पत्य राहत होतं. पुढे जयश्री शहा या पुण्यातील एका सेवाभावी आश्रमात केअरटेकर म्हणून नोकरीस लागल्या. म्हणून त्यांनी नाशिकला असलेले पती हेमंत शहा यांना कुंदा शिंदे नामक केअरटेकर महिलेच्या स्वाधीन करून त्यांना सांभाळण्याची जबाबदारी सोपविली. 9 मे 2022 रोजी हेमंत शहा यांचं निधन झालं. त्यानंतर जयश्री शहा यांना केअरटेकरचा आलेला अनुभव खळबळजनक होता. कुंदा शिंदे नामक या महिलेनं हेमंत शहा यांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचं पुढे निष्पन्न झालं. तसंच मयत हेमंत शहा यांचे बँकेचे कागदपत्र, ATM या वस्तू सुद्धा कुंदा शिंदेकडे आहेत. हेमंत शहा यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कुंदा शिंदे या केअरटेकरनं लाखो रुपये उकळल्याचा आरोप जयश्री शहा यांनी पत्रकार परिषदेत केला. नमस्कार. आज या सगळ्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करते आहे की तुमच्याकडे तुमचे स्वतःचे कोणी सिनियर सिटीजन्स असतील त्यांच्याबद्दल अत्यंत कॉशस राहा. खूप फसवणूक होत चाललेली आहे. माझी तर झालीच, पण तुम्ही सावध व्हा याचीच माझी इच्छा आहे की कुठूनही ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होऊन त्यांनी पूर्ण कमावलेले पैसे असे कुठली तरी एक गँग घेऊन तुमचे लुबाडून घेऊन जाऊ शकते, याच्याबद्दल तुम्ही जागरूक राहा एवढी माझी विनंती आहे. खूप सारी फसवणूक झाली. घरामध्ये शिरले बरेच सारे माझ्या मिस्टरांचे पैसे हडप करण्यात आले आणि त्याला पूर्णपणे हँडिकॅप करून पॅरलाइज करण्याचा जो काही प्रयत्न झाला त्यामुळे हे सगळं फावत गेलं त्यांचं आणि मी त्याची शिकार झाली. एवढंच सांगणार आहे, जागरूक राहा, जागरूक व्हा. तुमचे आई वडील असतील, तुम्ही स्वतः कोणी एकेकटे राहत असाल तर कृपा करून केअरटेकर म्हणून घुसणाऱ्या लोकांबद्दल अत्यंत जागरूक राहून त्यांना काहीतरी कामासाठी घरात येऊ द्या. तिचं नाव कुंदा शिंदे आणि त्यांचा सगळा ग्रुप आहे. एकूणच केअरटेकरचं गोंडस नाव घेऊन एक रॅकेट शहरात कार्यरत असून ज्येष्ठांना सांभाळण्याच्या नावाखाली त्यांना लुबाडले फसविले जात असल्याचं जयश्री शहा यांच्या अनुभवातून स्पष्ट होत आहे. या प्रकरणी त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.